सिद्दीक उल्लाजी, मी अलोरेमधली आहे, अलोरेमध्ये राहते. माझा स्वतःचा व्यवसाय आहे हर्बल लाईफ न्यूट्रिशन म्हणून, जो की चिपळूणमध्ये मी चालवते, चिपळूण व खेड. आणि ती तिथे परवीन मुलानी म्हणून आहे, जी स्वतःचं वेट लॉस आणि थायरॉईडचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी येत होती. तिला वेळेवरती न्यूट्रिशन मिळत नव्हतं म्हणून तिने मला स्वतःहून सांगितलं होतं की बघ, तू अलोरेतलीच आहेस, असं काही मोठा विषय नाही, आपल्या नातं आहे, तर मी तुला 90,000 गुंतवणूक करण्यासाठी देते, जेणेकरून मला तरी वेळेमध्ये न्यूट्रिशन मिळतील. तिने मला 90,000 रुपये दिले खरे, पण त्याच्यावरती पण 10,000 तिने 2 किट जे वेट लॉसचे होते ते माझ्याकडून मोफत घेतलेले आहेत. आणि 90,000 तिने मला व्याज सुरू केला, ते पण कधी आधी ज्यावेळी तिने मला दिलं त्यावेळी काय सांगितलं, मी माझे दागिने गहाण ठेवते आणि तुला जे काही रक्कम आहे ती देते, फक्त दागिने जो काही व्याज होईल तो फक्त तू दे. आणि 6 महिन्याची मुदत त्याला होती. आणि त्यानंतर 8 दिवसानंतर ती माझ्या सेंटरमध्ये आली, मला सांगायला लागली माझ्या नवऱ्याला समजलं आहे, तू मला घरातून बाहेर काढतोय असं तसं, तर तू मला काय पण करून आता मला सोडून दे. मी तिला सांगितलं, मी तुला 6 महिने सांगितलेलं आहे, तू मला 6 महिने सांगितलेलेस, तू 8 दिवसात मला कसं सांगू शकतेस, कारण माझं न्यूट्रिशनसुद्धा अजून, त्याची पार्सलसुद्धा अजून घरी आलेली नाही, ऑफिसमध्ये आलेली नाही आहे, 8 ते 10 दिवस पार्सल यायला लागतात, तू आत्ता माझ्याकडे कशी मागू शकतेस. मग ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिने मला कॉल केला व कॉलवरती सांगण्यात आलं, तिने मला सांगितलं की मी माझा दागिनं मला सोडवणं गरजेचं होतं म्हणून मी माझ्या नातेवाईकांकडून मी माझं दागिनं सोडवलेलं आहे, तू मला आता दरमहा 20,000 रुपये दे. आता कंडिशन अशी होती, मी नकार दिला तर मी एक नातं बघत होती, जो की तिचा आणि माझा रिलेशन होता, घरचं नातं होतं, ते मी बघून तिला होकार दिला. 20,000 ती दर महिन्यात त्यावरती घेत होती. त्यानंतर 3 ते 4 महिने मी काही पैसे दिले नव्हते. त्यावरती तिने चक्री व्याज लावलं होतं भयंकर स्वरूपामध्ये. तिने मला एक चार्ट पाठवला होता की मी ह्याच्याकडून घेऊन तुला तुझा व्याज भरला आहे, त्याच्याकडून घेऊन तुला व्याज भरला आहे, असं करून तिने 10 लाखाचं मला चार्ट पाठवलं होतं हे 4 महिने. त्यानंतर देखील तिने मला ती सांगायला लागली, आता तू 10 लाख झाले तर 5 लाख तरी दे, जेणेकरून आपल्या दोघींचं पण याप जाईल, तुझं कर्ज मी फेडून टाकेन, डोक्यातनं याप जाईल. मी म्हटलं 5 लाख एवढे होतच नाही 4 महिन्यामध्ये, कुठल्याही बँकिंगचं क्षेत्रामध्ये घेतलंच तरी होत नाही. तरी मला म्हणायला लागली 3 लाख रुपये तरी दे, तरी मी तुझा विषय सॉल्व करते. आणि 3 लाख रुपयासाठी तिने मला तिच्या काकाकडे पाठवली. तिच्या काकाला तिने फोन केला की अशी अशी मुलगी आहे, तिच्याकडे तुम्ही स्टॅम्प आणि 2 चेक, माझा HDFC आणि इंडसइंड बँकेचा 1 चेक, व 100 स्टॅम्प घेऊन त्यांनी मला तिच्या घरी पाठवलं. त्यांच्या घरी त्यांनी 3 लाखातून 30,000 रुपये 10% व्याजाने कट करून घेतले आणि उरलेली रक्कम माझ्या हातात दिली. ती परवीन माझ्याकडून घेऊन गेली. त्यावरती पण तिचा व्याज सुरू झाला 30,000 रुपये. आधीचा काय तिचा पिटलेलाच नव्हता, कारण तिने व्याजावर व्याज मला जोडला होता. आणि असं करून ती दुसऱ्याच्या अकाउंटवरून माझ्या अकाउंटला पैसे पाठवायची, मग तो इम्रान खेरडकर असो, हबीबा खेरडकर असो, ह्यांच्या अकाउंटवरून माझ्या अकाउंटला पैसे पाठवायची व्याजासाठी, मला व्याज द्यायला नाही जमला की, आणि त्यावरती पण ती व्याज लावत होती. असं करून दर महिन्यात ती माझ्याकडे दमदाटी करून, तुला निलिमा चव्हाण करेल, तुझ्या आईवडिलांना घरी जाऊन मारेल, तुझ्या भावाला किडनॅप करेल. इकबाल खेरडकरनी मला 3 लाख रुपयाच्या मागणीसाठी आपला ओमेज किचन हॉटेल आहे तिथे ऑक्टोबर महिन्यामध्ये बोलवलं, 2023 ऑक्टोबर महिन्यामध्ये बोलवलं. आणि दोघं त्याआधी मला कॉन्फरन्सवरती धमकी देत होती, दमदाटी करत होती, माझा अंग पूर्ण हलत होता, सिच्युएशन खूप बॅड होती, काय करायचं काय नाही हे समजत नव्हतं. त्यामुळे मी तिथे गेली. तिथे गेल्यानंतर बरेच सारे प्रॉब्लेम आले. मला सांगण्यात आलं की तू आत्ताच्या आत्ता मला पैसे दे, मला काय सांगू नको, माझा उजवा हात धरला त्यांनी आणि माझ्याकडे पैसे मागितले. मी सांगितलं आत्ता मी देऊ शकत नाही. मग मला सांगितलं त्यांनी, एक काम कर, आपला एक गट आहे, बचत गट आहे, जो बचत गट आपण चालवतो त्यामध्ये 5 लाख रुपये फिक्स डिपॉझिटसाठी लागतात, तू काय कर, तू आपलीच आहेस, तू माझ्या मुलगीसारखी आहेस, असं आहे तसं आहे. आणि हा इकबाल खेरडकर प्रत्येक ठिकाणी माझ्या मागं मुलांना गाडी घेऊन पाठवायचा. आत्तापर्यंत आज 3 महिने झाले, केस चालू आहे, तरीसुद्धा त्याचा मुलगा हबीबा सॉरी जो हुजर खेरडकर आहे तो माझ्या मागनं गाडी घेऊन मी जिथे जाते तिथे फिरत असतो. त्याच्यावरती पण सुद्धा कुठली कारवाई करण्यात येत नाही आहे. सगळ्या गोष्टीतून मला प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत. त्याचबरोबर आता मला केस दाखल झाल्यानंतर तो असं दाखवतोय, तो गावात बदनामी अशी चालू आहे की ह्यांनी आमचे पैसे घेतले होते. आत्तापर्यंत माझ्याकडून व्याज त्यांनी 20 लाखापर्यंत दोघांनी व्याजाची रक्कम खाल्लेली आहे. त्यानंतर 5 लाख रुपये FD साठी दे असं सांगून मी आई वडिलांना सांगितलं, माझ्या मावशीला सांगितलं. माझ्या मावशीनी पहिले 3 लाख रुपये दिले बचत गटातून काढून, ते 3 लाख रुपये मी आपला जो खेरडीमध्ये हॉटेल आहे आशीर्वाद का काहीतरी हॉटेल आहे, विश्वास हॉटेल, जैन खतात्यांच्या शेजारी विश्वास हॉटेल आहे तिथं ती आणि इम्रान खेरडकर
तो आला होता पैसे मोजण्यासाठी, त्यांनी 3 लाख रुपये तिथून घेऊन गेले, माझी मावशी स्वतः पैसे देऊन गेली, त्यानंतर 1.5 लाख रुपये आपलं जो हे आहे पूजा थिएटर आहे त्याच्या तिथे खाली तिचा इम्रान खेरडकर म्हणून आहे 1.5 लाख रुपये घेऊन गेला. मी त्यानंतर विचारलं माझ्या लोनचं काय झालं, लवकरच करा मला 8 दिवसाचं मी हे दिलंय वादा दिलाय समोरच्याला, मला 8 दिवसात पैसे देणं गरजेचं आहे. मला सांगितलं नाही तुझे 3 लाख रुपये होते, इकबाल खेरडकर मला म्हणतो तुझे 3 लाख रुपये होते ते मी कट करून घेतले, तुझ्या पप्पांच्या व्याजासहित 1.5 लाख रुपये होते ते कट करून घेतले, आता तुला करायचं असेल तर तू लोन कर मी तुला करून देतो. त्यासाठी तुला काय करावं लागेल, साक्षीदार म्हणून एक चेक आणि एक माणूस घेऊन यायला लागेल. मी माझ्या मावशीचा चेक, कोरा चेक, 2 चेक आणि 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर कोरा त्यांनी त्याच्याकडे आहे, तो सुद्धा त्याच्या घरातून भेटलेला आहे, तो सुद्धा लवकरात लवकर काढून द्या. आणि त्यानंतर मावशीचा चेक आणि बॉन्ड त्यांनी घेतला, त्यानंतर मला सांगितलं आता आमचं कर्ज आम्ही फेडून घेतलेलं आहे, त्याचा व्याज वगैरे आहे तो सोडून दे, विषय 5 लाख रुपये आणून दे मी तुला लोन करून देतो. मी पुन्हा 5 लाख रुपये त्याच्या हातात दिले आणि 8 दिवसानंतर त्या सगळ्यांनी माझे नंबर ब्लॉक केले, माझ्या कॉल लिस्टमधून माझा नंबर ब्लॉक करण्यात आला, माझ्या आईवडिलांचा नंबर ब्लॉक करण्यात आला आणि ती गावातून पैसे घेऊन फरार झाली परवीन मुलांनी. दुसरी गोष्ट, मी त्याच्यावरती विनयभंग हा तक्रार केल्यानंतर ते परवीन मुलांनी खोटी केस माझ्या पप्पांवरती घातली, खोटा आरोप घातला की माझ्या पप्पांनी तिच्या घरी गेले होते. जी व्यक्ती आपल्या सासूच्या उडावर बसून मारते ती काहीही करू शकते, ती कोणालाही खोटं पाडू शकते, ही गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि ही खोटी केस त्यांनी माझ्या पप्पांवरती दाखल केलेली आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मी सतत पोलीस स्टेशनचे फेरे मारते, त्यांचं गावामध्ये बोलणं असं चालू आहे की पोलीसवाले माझ्या खिशातले आहेत, तुम्ही लोक काही करू शकत नाही, तुम्हाला किती दिवस फिरायचं आहे तुम्ही फिरा, मी पोलिसांना जाम करून ठेवलेले आहे, हा त्यांचा आत्तापर्यंतचा माहोल आहे. आत्ता गेल्या 28 तारखेला खोपडे साहेब आहेत त्यांच्याकडे जो केस होता, त्यांनी मला सांगितलं तुमच्या सहित अजून एक नाजिमा पटाईत म्हणून आहे, तिचा माझ्याकडे बॉन्ड मिळालेला आहे, तर तुम्ही त्यांना घेऊन या, तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांना सोडा आणि तुम्ही जा. आम्ही आणि माझी बहीण रोजमीन तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं तुम्ही इथेच थांबा, तिचे लोक होते, इकबाल खेरडकरचा मुलगा रियाज खेरडकर, मुन्ना पटाई, परवीन मुलानी, तिचे सगळे लोक अख्खा खानदान त्यांचा पोलीस स्टेशनमध्येच असतो दिवसरात्र, त्यांना बोलण्यात येत नाही की तुम्ही इथं का थांबलाय, ज्याचं काम आहे तो थांबेल, मला सांगण्यात येतो की तुम्ही रोज रोज येऊ नका म्हणून. हे का तुम्ही मला सांगता, म्हणजे आम्ही विचारलं पण गुन्हा आहे का, म्हणजे मी माझ्या केसबद्दल विचारायचं नाही का, अजून किती दिवस मी थांबू, 3 महिने झाले साहेब, 9 नोव्हेंबरपासून आज जानेवारी महिना आला, अद्याप काही गोष्टी नाही आहेत. ती लोक परवीन आणि इकबाल माझ्या मी ज्यांच्याकडून पैसे घेतलेत त्यांना जाऊन सांगतायत की तुम्ही त्यांना हैरान करा म्हणजे ती माझी केस सोडतील, तुम्ही त्यांच्या पप्पांवरती आरोप टाका म्हणजे ती मुलगी माझी केस मागे घेईल, माझ्यावर काय आरोप करणार नाही, हे करणार नाही. त्याच्या घरी काय काय मिळालं हे मला का नाही समजत आहे, मला सांगणं गरजेचं आहे ना की त्याच्या घरी काय काय एवढंच मिळालं हेच हे त्यांची वाक्य आहे. आता हा व्हिडिओ ज्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्या नाजिमा पटाईतला बोलवण्यात आली होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, 1 मिनटं फक्त मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये स्पष्ट तो मुन्ना पटाईत आणि रियाज खेरडकर सांगत आहेत हा त्यांचा जिना आहे आणि त्या जिनामध्ये हा पोलीस स्टेशनचा जिना आहे इमारतीमध्ये. हा पैसे जबानी देऊ नको, पैसे हातात द्या. मी तुला पैसे अकाउंटला पाठवतो. ह्या गोष्टी त्यांच्या सरेआम पोलीस स्टेशनमध्ये चालू आहेत, त्यांच्यावर काय ॲक्शन होत नाही, माझ्या केसला काय करणार आहेत मला सांगा. आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे आणि मी 3 ते 4 महिने मला सगळ्यांनी पिडलेली आहे. आता माझ्याकडे एक तर मरणं पाहिजे नाही तर यातून तुम्ही लवकरात लवकर मला सुटका करून दिली तरच मी जगू शकते, हाच माझ्याकडे पर्याय आहे, त्या व्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. त्या पोलीस स्टेशनमध्ये एक वेळ मी समजू शकते रियाज खेरडकरचा ठीक आहे, त्याच्या मुलग्याचं ठीक आहे, मुन्ना पटायचं तिथे काय काम आहे, मग त्याच्यावरती पोलीस लोक का नाही ॲक्शन घेत, तिथं का नाही त्यांना हकलवण्यात आली की तुमचं इथं काम नाही, मला का सांगण्यात येतं की तुम्ही जा म्हणून, तुम्ही का सारखे सारखे येते हे मला का सांगण्यात येतं, मी कुठला अर्ज द्यायला गेली की ही लोक का नाही अर्ज घेत माझा. शेवटचं तुमचं म्हणणं काय,
म्हणणं माझं लवकरात लवकर न्याय मिळणं गरजेचं आहे, नाही तर एक तर मला 26 तारखेला मी उपोषणाला बसत आहे, मला तिथून न्याय मिळणं गरजेचं आहे, नाहीतर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, मी पोलीस स्टेशन समोरच आत्महत्या करणार. तरी ती त्यांचा सावकारी धंदा म्हटल्यानंतर ती लोक 7 वाजले काय 8 वाजले काय ते कॅशच घेऊन जायचे, कॅशच घेऊन जायचं कॅश. हे पण हिंदीनं काय केलं, दिले अकाउंटवर पाठवलं. साधारणतः तुमच्याकडनं किती अमाऊंट आतापर्यंत त्याला सगळ्यांना गेले? सगळ्यांनी काय म्हटलं तर बँकिंगच्या आधारी 8-8 लाख रुपयापर्यंत बँकिंगच्या आधारी गेले, म्हणजे गुगल पे थ्रू. गुगल पे मुद्दल पहिले किती? 90,000 आणि त्याची 3,000 3 लाख ती नंतर घेतलेली होती ना, तिने माझ्यावर चढवले 10 लाख 3 लाख 90,000 10 लाख रुपये फेडण्यासाठी टोटल थ्रू 8 लाखापर्यंत गेलेली आहे आणि हे 9.5 लाख रुपये वेगळे आणि हे कॅश मध्ये आणि दुसरे कॅश मी दिले असते. हा आणि 8 लाखाव्यतिरिक्त कॅश पण मी दिले. 8 लाखाचा जो तिने घेतले बँकिंग थ्रू त्या व्यतिरिक्त पण वेगळे पैसे घेतलेले कॅशने घेतले ते 9.5 लाख. आत्ता हे दिले ना लोन करून देतो म्हणून घेतले ते 9.5 आणि 1 वर्ष. मी तेच म्हणतो, 19-22 लाख रुपये घेतले. 90,000 तुम्ही पैसे घेतले, 3 लाख नंतर घेतले, 3,90,000 तुमच्याकडे तुम्ही त्यांच्याकडे घेतात. या मध्यात तुम्ही आतापर्यंत बँकिंग थ्रू म्हणजे असे गुगल पे वगैरे केले ते 8 लाखापर्यंत आणि इतर कॅश सगळे मिळून किती दिले? आता इतर म्हणजे 9.5 लाख रुपये पकडून आहे ना, तुम्हाला सांगते 20 लाखापर्यंत गेलेले आहेत. 20 लाख रोज म्हैसूरकर जे आहेत, जे इक्बाल खेरडकर नंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय ते अटक आहेत. 3 दिवस ते अटक होते, मग इक्बाल खेरडकरवर त्यांच्या आधी गुन्हा दाखल होऊन इक्बाल खेरडकर अटक का नाही, म्हणजे ह्याचा अर्थ तो जो मला सांगत होता इक्बाल खेरडकर आणि परवीन मुलानी, त्याचा अख्खा खानदान मला सांगतोय की तुम्ही लोक काही करू शकत नाही, आमचा काही बिघडू शकत नाही, आमच्याकडे बराच पैसा आहे, मीडियावाले देखील आमचं काही बिघडू शकत नाही आणि पोलीसवाले देखील आमचं काही बिघडू शकत नाही, तर हे सत्य आहे. का तो अटक नाही आत्तापर्यंत?